नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्ही पाहताय बेपरवाईचे बळी। खरं तर महाडमधल्या दुर्घटनेनंतर सगळा महाराष्ट्र हादरला। महाडच्या दुर्घटनेत 4 वर्षाच्या चिमुरड्यानं तब्बल 19 तास मृत्यूशी झुंज दिली। अवघ्या 4 वर्षाच्या मोहम्मदनं ढिगाऱ्याखाली असताना हिंमत हरली नाही। मोठ्या संकटातसुद्धा त्यानं दाखवलेलं धैर्य अतुलनीय असंच म्हणावं लागेल। मोहम्मदच्या कुटुंबातले काही सदस्य अजून सापडले नाहीत। मोहम्मद जसा सुखरूप बाहेर आला तसेच ते सुद्धा सुखरूप बाहेर येतील हीच त्यांच्या नातेवाईकांना अपेक्षा आहे। नियतीच्या मनसुब्यांच्या चिंधड्या उडवत अवघ्या 4 वर्षांचा चिमुरडा मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आलाय। तब्बल 19 तासांच्या लढाईनंतर मृत्यूच्या छाताडावर बसून मोहम्मद परतलाय। ह्या बिल्डरसाठी त्यांनी बिल्डिंग बांधणार ती अशी कशी बांधणार तिथे सांगायला बघू। तू पैसे घेतलंस ना माझ्याकडे, तू अशी केलीस तू तशी ना। मला माझ्या मुलीची न्याय पाहिजे, तुला काय नाही। माझा नातू आहे, त्याला तेवढं तर परमेश्वर मला दिला नाही। मग तिचं काय आता नाती कुठं काय भेटल्यात नाही, अजून काय परिस्थिती नाही। मुलगीचा काय मला पता नाही, मुलगी कशी आहे काय आहे मला काय माहिती नाही। साक्षात जणू अल्लानं जीवनाचं अमृत चिमुरड्या मोहम्मदसाठी भेट म्हणून पाठवलं होतं आणि NDRFच्या रूपातील देवदूतांनी प्रयत्नांची शर्थ करत मोहम्मदला मृत्यूच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलं। यानंतर वडिलांच्या कुशीत विसावलेल्या मोहम्मदला साक्षात अल्लाच आठवला। मोहम्मदची आई नौशीन बांगी आपल्या 3 मुलांसह इमारतीत वास्तव्याला होती। संध्याकाळी 6:05 तारीख गार्डन पत्त्यासारखी कोसळली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। दुर्दैवी मोहम्मद कदाचित आपल्या आई आणि भावंडांना आता पुन्हा कधीच पाहू शकणार नाही। दुर्घटना घडतात, निष्पापांची थडगी बांधली जातात, कारवाईची भाषाही केली जाते, मात्र भ्रष्ट व्यवस्थेचे ठेकेदार त्याच थडग्यांवर स्वप्नांच्या नव्या इमारती उभ्या करतात। दुर्दैवानं हेच इथलं वास्तव आहे। प्रफुल्ल साळुंखे आणि मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड। दर पावसाळ्यात अशा अनेक दुर्घटना घडतात, अनेकांचे जीव जातात, पण हे वास्तव काही बदलत नाही। महाड दुर्घटनेमुळे राज्याला धक्का बसला। या भीषण दुर्घटनेत काही जण बालंबाल बचावले। इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढेपर्यंतचा प्रत्येक क्षण मृत्यूच्या दाढेतला होता असा अनुभव पीडितांनी सांगितला। तर या दुर्घटनेला जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा आता जोर धरू लागली आहे। कोसळलेला स्लॅब खालून बचाव पथकानं अनेकांना जिवंत बाहेर काढलंय, मात्र कोसळलेले स्लॅब पाहून महाडची दुर्घटना किती मोठी होती याचा अंदाज येतो। तारीख पॅलेस ही 5 मजली निवासी इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली आणि त्याच वेळी सगळ्यांना धडकी भरली। 5 मजली इमारत असल्यानं मोठा धोका असल्याचं स्पष्ट झालं। गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकांकडे केली होती, मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। परिणामी ही इमारत पडली आणि त्यानंतर ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास NDRFची 3 पथकं घटनास्थळी दाखल झाली, त्यानंतर मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली। बचाव पथकानं सुटका करेपर्यंत साक्षात मृत्यूचा सामना केल्याचं दुर्घटनेतल्या पीडितांनी सांगितलंय। इमारतीत सुमारे 45 फ्लॅट्स होते,
त्यापैकी 18 फ्लॅट्स रिकामे होते. इमारतीच्या एविंग मध्ये सर्वात आधी दुर्घटनेची चाहूल लागली, त्यानंतर 30 जण चाहूल लागताच इमारतीतून बाहेर पडले. पण सगळेच रहिवासी इतके सुदैवी नव्हते, अनेकांना वेळेत बाहेर पडता आलं नाही. परिणामी इमारत कोसळत असताना त्यांना काहीच करता आलं नाही. ज्या इमारतीत आसरा घेतला होता तीच इमारत आता मृत्यू म्हणून त्यांच्या अंगावर कोसळली. कोसळलेल्या इमारती ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यांना आस लागली होती ती फक्त जिवंत बाहेर येण्याची. 2.5 फुटावर पहिलाच कॉलम जो उडाला ब्लास्टिंग असा झाला, फक्त ते स्टीलच दिसायला लागली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मित्र लोक पहिले आम्ही ए विंग बी विंग दोन विंग होत्या आणि 40 ते 45 फ्लॅट होते टोटल, इथं 20 तिथं 20. आणि त्यानंतर तो जरी सले ती दाखवले गेले, जे नंतर आम्ही वड्डावर पडून जेवढी जेवढी माणसं काढायची होती ते तेवढी लवकर बाहेर निघाली. आणि त्यानंतर जरी मी त्या मुलाला सांगितलो पहिले काम कर, इथनं तू त्या लहान मुलीला घ्या आणि निघून जा. तर 2-3 मुली होती तिथं, तर त्यांना पण मी बाहेर काढत होते. तर ते शेवटीला त्यांचे आईजोल आईज होते, त्या आईजोल तिथं वरती जिन्याजोल गेले. तारिक पॅलेस या इमारतीचा आता ढिगारा झालाय, त्यामुळे स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागलीय. काल सकाळी 12:30 सुमारास एक कॉलम डॅमेज होता, तर युनुस शेख तिथेच राहतो, त्याचं ऑफिस पण त्याच बिल्डिंगला आहे. युनुस शेखचं एक परम कर्तव्य होतं, नैतिक कर्तव्य होतं की बिल्डिंग खाली करायची, ती काय त्यांनी केली नाही. आणि हा जॉईंट व्हेंचर प्रोजेक्ट आहे, युनुस शेख आणि कोणतरी तलोजेवाला बिल्डर आहे काजी म्हणून, हा जॉईंट व्हेंचर आहे, प्रॉफिट दोघांनी खाल्लेला आहे, त्यामुळे पूर्ण जबाबदार हे आहेत. कारण सामान्य माणसांनी पैपई जमा करून तिथं फ्लॅट बुक केलं आणि हे असं होईल असं कुणालाच माहिती नसतं. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई म्हणजे आम्ही एकच सांगतोय की पैशांनी आमचे ज्या लोकांचे रूम गेले ते येणार नाहीत, जीव गेले ते परत येणार नाहीत. युनुस शेखवर कडक मध्ये कडक कारवाई व्हावी आणि कुठेतरी ह्या कामाला चाप बसावा की बिल्डरची विश्वासार्हता तपासली जात नाही. त्यांनी फक्त म्युन्सिपॅलिटीत प्लॅन पास केला का म्युन्सिपॅलिटीचं कर्तव्य संपल्यासारखं होतंय की कुठेतरी बिल्डरची विश्वासार्हता आणि कामाची क्वालिटी इथे अजिबात नाही. आयुष्याची कमाई घालून अनेकांनी त्यांच्या स्वप्नातलं घर घेतलं. ही इमारत अनेकांच्या स्वप्नाचं मूर्तिमंत रूप होती, तीच स्वप्न आता या ढिगाऱ्याखाली रूपांतरित झाली आहेत. या ढिगाऱ्यानं इथल्या रहिवाशांचा जीव घेतलाय, तर याच ढिगाऱ्याखाली काहींनी मृत्यूवर मात केली आहे. दुर्घटनेचं संकट कितीही मोठं असलं तरी जीवनाची आशा मोठी असते, हेच यातून बचावलेल्या रहिवाशांनी दाखवून दिलंय. प्रफुल्ल साळुंके सह मोहन जाधव आणि संदीप मोरे, रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, महाड. संसाराचा, आयुष्याचा, स्वप्नांचा अशा ढिगारा झाला आणि महाडमध्ये खरं तर ही दुर्घटना घडली आणि शहर पुन्हा एकदा हादरलं. तिथल्या रहिवाशांनी कसा बसा यातून आपला जीव वाचवला, ऐकूया त्यांची ही कहाणी त्यांच्याच तोंडून. तारीख 24 ऑगस्ट 2020. ठिकाण तारीख गार्डन, काजळपुरा, महाड. संध्याकाळी तारीख गार्डन ही इमारत अचानक कोसळली, त्यावेळी जे घडलं ते अंगाचा थरकाप उडवणार होतं. हम लोग सब बैठे हुए थे, एक दो मिनट के लिए बिल्डिंग में ऐसा भूकंप आता, उस तरह से बिल्डिंग दो बार झटके दी बिल्डिंग में. नॉकआउट किए, मैंने बाहर आया और बोले कि बिल्डिंग हिल रही है, तो जैसे हम पोजीशन में थे बच्चों को उठा के मैं नीचे आया. जब बिल्डिंग से झटका भेटला ना, तब आम्हाला काय शुद्धच राहिलेलं नाही. अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. इमारतीतल्या रहिवाशांना विचार करायलाही वेळ मिळाला नाही, पण जे वेळीच सावध झाले त्यांनी आपला आणि इतरांचा जीव वाचवला. मैं मेरी फॅमिली लेके नीचे भाग गया, मैं कुछ लोगों को नॉक करके दरवाजे के बाहर निकलो,
मैं बिल्डिंग से नीचे आया तो मैंने देखा कि नीचे पिलर बिखर रहे थे। पूरा गेट के बाहर भी नहीं आए थे, हम गेट के अंदर थे, पीछे से बिल्डिंग के पिलर्स टूटते हुए मैंने देखा। आम्ही जेवढा काढता आलो, जेवढ्यांना आवाज देता आलो, जेवढ्यांना सावरता आलो, तेवढ्यांना सावरून आम्ही खाली घेऊन आलो। त्याच्यातनं पण काही दुर्दैवी लोक होती, ती 10-12 लोक अजूनपर्यंत भेटलेली नाही। उतने में मैं मेरी फैमिली लेके बाहर गेट पे ही था कि पीछे से बिल्डिंग पूरी, पीछे साइड से पूरी बिल्डिंग कोलैप्स होते हुए आई और मैं नजर के सामने ही पूरी बिल्डिंग जमींदोज हो गई सर। मुस्तफा, अब्दुल आणि इरशाद हे तिघे ही या इमारत दुर्घटनेतून बचावले। मुस्तफा तिसऱ्या मजल्यावर, अब्दुल चौथ्या, तर इरशाद 5व्या मजल्यावर राहत होते। असं काही होईल याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती। प्रत्येक जण आपल्या घरात होते, त्याच वेळी इमारत हादरली आणि तिथं एकच हलकल्लोळ उडाला। हम लोग सब बैठे हुए थे, एक दो मिनट के लिए बिल्डिंग में ऐसा भूकंप आता, उस तरह से बिल्डिंग 2 बार झटके दी बिल्डिंग ने। और सर उतने में मैं मेरी फैमिली लेके नीचे भाग गया, मैं कुछ लोगों को नॉक करके दरवाजे के बाहर निकलो। मैं बिल्डिंग से नीचे आया तो मैंने देखा कि नीचे पिलर बिखर रहे थे ग्राउंड फ्लोर पे। उतने में मैं मेरी फैमिली लेके बाहर गेट पे ही था कि पीछे से बिल्डिंग पूरी, पीछे साइड से पूरी बिल्डिंग कोलैप्स होते हुए आई और मैं नजर के सामने ही पूरी बिल्डिंग जमींदोज हो गई सर। मुस्तफा यांनी खाली जाता जाता इतर रहिवाशांना सावध केलं, त्यामुळे अब्दुल सारखे इतर रहिवाशी आपला जीव वाचवू शकले। खरं तर अब्दुलला आपल्या मुलांचा घरात अभ्यास घेत होते। मैं जब घर के अंदर बैठा, मैं स्टडी कर रहा था बच्चों को लेके, तो अचानक मेरे दरवाजे को नॉकआउट किए जोर से। जैसे नॉकआउट किए मैंने बाहर आया और बोले कि बिल्डिंग हिल रही है, तो जैसे हम पोजीशन में थे बच्चों को उठा के मैं नीचे आया तो मेरे पीछे से ही बिल्डिंग आ गई। इरशाद इमारतीच्या 5व्या मजल्यावर राहत होते, त्यामुळे त्यांना खाली येताना बराच वेळ लागला। मात्र जीवाची पर्वा न करता इरशाद यांनी शेजाऱ्यांना इमारतीतून बाहेर काढलं। जेव्हा बिल्डिंगचा झटका भेटला ना, तेव्हा आम्हाला काय शुद्धच राहिलेलं नव्हतं। आम्ही जेवढा काढता आलं, जेवढ्यांना आवाज देता आलं, जेवढ्यांना सावरता आलं, तेवढ्यांना सावरून आम्ही खाली घेऊन आलो। खरं तर प्रसंग बाका होता, इमारत अचानक कोसळल्यानं आजूबाजूचे सगळे लोक भयभीत झाले। काय विचारू नका, सगळे लोक घाबरलेले, सगळा धूर झाला, सो कोणाला काय दिसत नव्हतं, काय नव्हतं, काही नव्हतं, काही दिसत नव्हतं कोणाला। वेळीच सावध झाल्यानं इमारतीतील जवळपास 60 रहिवाशी इमारती बाहेर पडले, मात्र काहींना ते शक्य झालं नाही। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इमारतीत अडकलेल्या रहिवाशांचे नातेवाईक तिथं गोळा झाले। माझी मिसेस, माझी मुलं ह्या त्याच ह्यातमध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहत होती। या लॉकडाऊनच्या मुले माझी फॅमिली मी पेवायला घेऊन गेलेलो आहे, पण ती माझी मेवणी आणि 3 मुलं ती इथंच राहत होती। ते कारण की ते आता सध्याचा ऑनलाईन जी एक शासनाने काढलेलं की ऑनलाईन मुलांना हे व्हायला पाहिजे अध्यापन, त्याच्यासाठी त्या लहान मुलांचा पण जी मुलं आता पहिलीला आहेत त्या मुलाला इथं त्याच्यासाठी राहायला लागला आणि त्यात दुर्दैवानी ही अवस्था झालेली आहे। इमारत कोसळल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तसं स्थानिक प्रशासन सुद्धा खडबडून जाग झालं। लोकांनी मिळेल त्या साधनांनी इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। जे 25-30 नागरिक आहेत जे अजूनही इथे या इमारतीखाली दबून आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम हे चालू आहे। पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 43 कुटुंब राहत होती, त्यापैकी 18 कुटुंब कोरोनामुळे गावी गेली होती।
अवघ्या 5 वर्षात ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बिल्डरचा पैशाचा हव्यास इमारतीतल्या रहिवाशांच्या जीवावर बेतला. आता या प्रकरणी बिल्डर फारूक काझी आणि युनुस शेख या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. महाडमध्ये जी इमारत दुर्घटना घडली तिच्या अत्यंत जवळ आपण या ठिकाणी त्याचं चित्रीकरण आपण पाहू शकतो. ही 5 मजल्याची इमारत आहे. याचे 5ही स्लॅब आपण या ठिकाणी पाहू शकतो की एकावर एक असे 5ही स्लॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे ही संपूर्ण इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे आणि 5ही मजल्यांचे स्लॅब एकमेकांना चिपकलेले आपल्याला दिसत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे आपण पाहू शकतो या स्लॅबच्या 2 स्लॅबच्या मध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर अक्षरशः माती जी आहे म्हणजे वाळूऐवजी सिमेंटऐवजी थेट माती वापरण्यात आल्याचं या भिंतींवरनं स्पष्टपणे जाणवत आहे. अत्यंत निकृष्टपणे हे काम जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाडच्या इमारत दुर्घटनेची चौकशी आता करण्यात येईल. मात्र आता या प्रकरणाची एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची सगळी कवायत सुरू झाली आहे. महाड नगरपालिकेनं बिल्डरकडे बोट दाखवलं आहे आणि आपण स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला महाडच्या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा दूर करण्यात एनडीआरएफच्या जवानांना पावसामुळे अडचणी येत होत्या. 14 तास ही इमारत कोसळायला झालेली आहे. एनडीआरएफची टीम स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीनं हे संपूर्ण मलबा हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. पण मध्ये मध्ये पावसाचा अडथळा जो आहे तो या ठिकाणी येताना दिसतोय. जवळपास 14 तास या ठिकाणी उलटलेत आणि इमारतीचा फक्त 25% भागच जो आहे तो या ठिकाणी बाजूला करता आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला समजू शकेल की किती मोठ्या प्रमाणावर हा ढिगारा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. कारण 5 मजल्याची इमारत होती आणि जवळपास 43 फ्लॅट जे आहेत त्या या इमारतीत होते. मुसळधार पाऊस जो आहे तो आता या ठिकाणी कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बचाव कार्य थोडंसं मंदावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा ढिगारा बघून या इमारतीच्या बांधकामाची सहजपणे कल्पना येईल. मातीत बांधलेल्या घरासारखी तिची अवस्था झाली आहे. खरं तर या इमारतीतल्या रहिवाशांनी याची वारंवार तक्रार बिल्डरकडे केली होती. मात्र बिल्डरने त्यांना अजिबात दाद दिली नाही. सर, आम्ही बिल्डरकडे लय तक्रारी केले. आम्ही त्याला बोललो पण की बिल्डिंगचा मेंटेनन्स लय निघते, तुम्ही काहीतरी लक्ष द्या. तर ते बोलले की मी माझी जबाबदारी बांधायची होती, मी बांधली आणि मी तुम्हाला हँडओव्हर केली, माझी जबाबदारी संपली. ना त्यांनी सोसायटी आम्हाला पर बनवून दिली ना काय, त्यांनी फक्त बिल्डिंग बांधून त्यांनी त्याचे हात साठून तो निघून गेला. अलीकडच्या काळात या इमारतीचं प्लास्टर कमकुवत झालं होतं. इमारतीचा एक भाग खचू लागला होता. विशेष म्हणजे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी बांधकामाच्या गुणवत्तेविषयी सुद्धा संशय व्यक्त केला होता. ते काय बघा, तुम्ही तुम्हाला पण कळेल, ते पॅस्ट सिमेंट नाहीये, खडी काढतात ना खडी, त्याचा भुसा असतो, त्याचं हे बांधकाम आहे. आणि अक्षरशः तकलादू बांधकाम, तकलादू, एकदम तकलादू आहे, काहीच नाहीये. म्हणजे हे नाहीच आहे, त्यांचीच माणसं आहेत त्या बिल्डिंग मध्ये. त्या मालकाच्या बहिणीची सासूनी आई बहीण त्यात अडकली. आता या इमारत दुर्घटनेनंतर आता नगरविकास मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. त्याची चौकशी केली जाईल. ज्या ज्या लोकांनी या इमारतीला बांधकाम परवानगी दिली आहे, जे जे कोणी संबंधित अधिकारी असतील आणि जो बिल्डर असेल, या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. या इमारत दुर्घटनेनंतर आता महाड नगरपालिकेच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मात्र नगरपालिकेनं या प्रकरणी हात वर केले आहेत. इमारत कमकुवत झाल्याची तक्रार रहिवाशांनी केलीच नसल्याचा दावा नगराध्यक्षांनी केलाय.
जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं नागरिकांशी माझ्याकडे तक्रारीचं पत्र या ठिकाणी नव्हतं. जर का ते असतं निश्चितपणे ही घटना या ठिकाणी आम्ही होऊच दिली नसती. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठेही नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी जबाबदार आहे. पालिकेकडे एक सिंगल देखील पत्र किंवा तोंडी किंवा फोनद्वारे मेसेज असा कुठल्याही नागरिकाचा त्या ठिकाणी या बिल्डिंगच्या संदर्भात आलेला नाही. ज्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये आतापर्यंत तक्रारी आल्या त्या सगळ्या बिल्डिंगना आम्ही नोटीस दिल्यात आणि त्यांना खाली करण्याच्या संदर्भामध्ये शेवटची तारीख आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. एकीकडे या प्रकरणी राज्य सरकारनं चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या कारवाईवरच सवाल उपस्थित केलाय की आज ठाणा असेल, डोंबिवली असेल, मुंबई असेल, मोठमोठ्या बिल्डिंग पडतायत, पण बिल्डिंग पडत असताना त्या ठिकाणच्या इंजिनियरला किंवा आयुक्ताला जबाबदार धरला गेला नाही. पण मला आज कळलं की या ठिकाणी गुन्हा दाखल करत असताना त्यावेळच्या सीओला आणि त्यावेळच्या इंजिनियरला देखील जबाबदार धरलेला आहे. हे संयुक्त नाही. एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे पूर्णपणे बिल्डर आणि या ठिकाणी असणारा जो काही जबाबदार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट हे सगळे जबाबदार आहेत. नगरपालिकेकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातोय, तर सरकारने चौकशीचा आदेश काढलाय, त्यामुळे आता चौकशीचे कागदी घोडे नाचवले जातील. कायद्यावर बोट ठेवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नही केला जाईल. लोकही हळूहळू सगळं विसरतील. पण या दुर्घटनेत ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलंय त्यांच्या काळजावर झालेला हा आघात कायमचा कोरला गेलाय. प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. घर हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं, पण या घराच्या या स्वप्नाचा जेव्हा थडगं बनतं आणि त्याला जबाबदार असणारी माणसं मात्र पुन्हा पुन्हा ते गुन्हा करत राहतात, होत काहीच नाही, ही व्यथा सगळ्यात मोठी आहे, दुर्दैवी आहे. आज बेपरवाईची बळी या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. दोन पिलर मधले ते तडकले होते.